नमस्कार मित्रांनो, हे बघा आता चालला आहे आमचा वाडा मजल दर मजल करीत गावाकडं। तर आज आमचा वाडा मावळ तालुक्यामधून खेड तालुक्यामध्ये जातो आहे। तर ह्यो मावळ तालुक्यातला शेवटचा डोंगर आहे। ह्यो म्हणजे नवला कुंभ्रेवन हा डोंगर, इकडं भंडाऱ्या डोंगरापर्यंत हा डोंगर आहे। आणि त्या डोंगराच्या रांगेने आता आमचा वाडा निघाला आहे। तर जरा आता आम्ही रोड सोडून थोडं डोंगराळ भागातनं चाललोया, कारण पुण्यातून जायचं म्हणल्यावर शिट्टी असते। गेल्या वर्षी आम्ही गेलो होतो पुण्यातून, पण ह्या वर्षी ठरवलं की आपण ह्या साईडने जायचं। तर जरा असं बाहेरून गेल्याच्यानंतर जरा बरं पडते। बापूजी चालली ते मोर मेंढर, जरा आपला पण बरं नाही, आपा जरा मागं थांबले बिराडावर। बापू एकटाच मेंढराकडे आहे, बापूला आता आम्हाला थोडी मदत करायला लागेल। तर अर्चनाला काहीतरी मस्त बाकी आंब्याचं पाड गावले वाटतं। किती पाड गावलं? तीन चार गावलं। हा तीन चार गावलं बघून मस्त बघित गावलं ना, मस्त गावलं त्याला काय गावलं का नाही गाड्यान होय कसे काय मिळून मी ढोकर वाटली तुम्ही काय असं आणले बिडले मेंढर पण मिळवायला लागते, मिळवायला म्हणजे सगळी मिक्स करून घेतली। अर्चना चांगला आंबा दान कावती मला दे की पाड तुला गावला बघ बाप कुठे आंब्याला आंबा पण भरपूर इथं बिराडावर निघलो या आप्पा जरा थोडं आजारी झाले ते, तर त्यांना जरा दवाखान्यात घेऊन जातो आणि मग मेंढरा पशी नेऊन त्यांना सोडतो आणि मग परत माघारी मला बिराडाला यायचे। आता जरा मेंढरा पुढं काढून दिली आणि आता चाललोय माघारी। निघा आप्पा पण आलं काय होत रापा हा चल मग जाऊ जाऊ काय काय जाऊ काय जाऊ चल तुला सुई मारतो हा चल ना आता तुला सुई मारून आणतो असतील चालू हा 12 वाजले नाही हा काय वाट चाललेलं आहे असं चालून चालून पण त्रास होते चला की आपा चालेल नाही तो हा। आता आपण एकदा दवाखान्यामध्ये घेऊन आलो, आता नंबर लावला आहे मी थोड्या काळामध्ये इंजेक्शन मारणार आहे आणि मग मी नेऊन आपल्याला मेंढरापाशी सोडणार आहे आणि परत मग मला आणि बिराडाला यायची कारण पोखरी आणि गोजा पण तो न्यायचा आहे, त्यासाठी मग परत मला बिराडाला यायला लागेल। आता जरा आपला इंजेक्शन देतो गोळ्या औषधं घेतो मग जातो इथनं दवाखान्यातून लय बरं वाटत नाही ना आपण काय काय करायचं आता वाटतंय जाचा त्रास होतोय तर चालायलाही लागते आणि आपाचं पण वय भरपूर आहे त्यामुळं त्याचा त्रास होतोय। आपा जाडाखाली झोपूनच राहिलो होतो आईने ना त्या गंगुनी उठावला नाही तर मग तुम्ही उठला तर नसत मला कळलं आपल्याला अशा करता असं झाले ना आपण झोपून राहिले मग आलो आणि मग आता आलो घेऊन इकडं परत इंजेक्शन देतो गोळ्या औषध घेतो मग जातो घेऊन परत आपण
आता गाडीवर आपला दवाखान्यामध्ये जाऊन इंजेक्शन मारलं, गोळ्या औषधं घेतल्या आणि नेऊन आता पुढच्या मजलीला मी तिथं नेऊन सोडलं त्यांना. आणि परत आता माघारी आलोय, लय धावपळ करायला लागती. सकाळी माझी मेंढरं पण मोरं काढून दिली आणि मग परत माघारी आलो, मग आपला घेऊन गेलो. खर तर गोड कस खोटवायचं आहे आपल्या बायांनाच माहिती असतं. मी नुसता बाणायला ओढू लागलो, पण बाण आता पॅक वर वज बांधून किती माहिती गाड्यांना मिळत. गाड्यांनी लक्ष दिल्या माहिती होत मला गोड अजिबात नाही लागत मामा ते आपल्या हाताला दादा. आणि किसन म्हणजे गोड बरोबर खासणार, आवळणार, वज घालणार नाही म्हणलं तुम्हाला. सगळ्या गोष्टी तरी काय येत असतील का तवा? सगळ्याच गोष्टी यायला लागतात सगळ्याला. काय सगळं जर आलं तर मग कोण कोणाला विचारणार नाही काय गोष्टीत काय परिणाम असतात, काय गोष्टीत कोण येत नाही, काय गोष्टी असं बाणाने मस्त बघा. आता गोडग घेतलं खासून निघाल ते बिराड. काय बिराड पुढं गेली, काय बिराड माग राहिली, गोडी गेली ते उभी. इथं जरा करवंद येतं मस्त बाकी. तर आता इथून पुढं वाडा घ्यायची तर करवंद खायला भेटायचीच नाही. तर भेटली ना करवंद? होय. जोड दिता काय बाया? आता झोंबे करायला लागले काय बाय? तर मस्त बाकी हे डोंगरची काळी माहिती आहे. आता इथून पुढं नाही भेटणार ना. हे चाललंय रान मेवा गोळा करायचा. मग काय हात पुराणा खालचे खालचे लोकांनी टाकल ते खाऊन वरचे राहील ते. आईला लय तर वर लावलं करून दिलं, बरं उंच आहे वर करून. बा नाही तर जोडायचं चालले डायरी जांभळा का जोडायचं चालले बाणायचं. बघा आता बाणाईन दिदा करा माझा जांभळा दिसते ताय कशी काय भेटते ते रान मेवा असं चाललंय ना तिथं. तू गुच्चील नाही ते काय जर वर ना त्यांनी फोकाटीने करवण जुडली आणि मग खाली करवंद पडली. बाणाचा दणकाच चाललाय वाटत. मला काय देता नाही करवंदीच्या जाळ्या अगदी मोठा लिहिता बाणाय कडून मला घ्यायला लागतो. कुणाक निघली बाणाय? किती गोळा गेली एवढी एवढी आणली परत रानातला रान मेवा डोंगरची काळी मायना म्हणायचं तुम्हाला पाहिजे होय. आता आम्हाला द्या थोडे फार दिदाने पण गोळा केली बाणाईने गोळा केली. सागरकडे गोडे बांधून ठेवलं होतं त्यामुळे खाली उतरतच नाही आलं. नको देऊ तुझी सागरला द्या सागरला द्या. हा
रान मेवा खायचं म्हणजे अशी दाईना होती. दणकावली म्हणता आणि पूर्वीला वाड पुण्यातून जायचं रायत पुनावळ खडकी रेंजन हडप सरोवर असं वाड पूर्वी निघायचं किंवा मग इकडून देवरोड भोसरी डिगी लोहगाव वाघोली मार्गी असं वाड निघायचं. तर आता तिकडून शहरामधनं लय त्रास होतो त्यामुळं मग आपलं असंच जरा थोडा येडा होतो. तर असं बाहेरून नेमकं आळंदी परिसरात वाड निघतात आणि मग गावाकडे जातात लोणीकंद मार्गी बकोरी बोलाई ह्या मार्गे वाढत जातात. उरळी कांचीनवर निघाय तिथून मग काय दाळमशिंदाच्या घाटाने जातात काय बुलेश्वरच्या घाटाने जातात काय तामणवाडीच्या घाटाने जातात असं हे घाटीत. वाडा असा काय आपला डोंगर दऱ्यातून आरण्यातून सतत भटकंती करत असतो स्थलांतर करत असतो. तर आपला आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.